नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्तच आपण दोन प्रकारचे पिझ्झा बनवणार आहोत घरी एक पनीर पिझ्झा आहे आणि एक कॉर्न पिझ्झा त्यासाठी मी ते पिझ्झा बेस रेडीमेंट आणलेले आहे त्याच्यामध्ये टाकूयात आपण पहिले टाकूया पिझ्झा सॉस आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सॉस जेवढं असे म्हणतात ना तेवढंच टेस्टला खूप छान लागतं ते पिझ्झा खायला हो मग मजा येते त्यामुळे टाकूया आता वेज मेयोनीज ते आता दोन्ही व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आपण आता हे बॉईल कॉर्न आहेत ते आता व्यवस्थित आपण पसरवून घेऊया पूर्ण पिझ्झा बेसवर आणि हे इकडे होते स्टफिंग वगैरे चालू आपलं पिझ्झाची टॉपिंग चालू आहे तोपर्यंत मी तिकडे कढई फ्री हीट करायला ठेवलेली आहे गॅसवर झाकण ठेवून आता यावर टाकूया मस्त स्प्रेड झालेले आहेत कॉर्न आता चिली फ्लेक्स टाकून घेऊया व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून एकाच ठिकाणी लागणार नाही सगळीकडे एकसारखेच प्रमाणामध्ये व्यवस्थित लागते सगळीकडे त्याचबरोबर आता हे टाकूया ऑरेगानो बाजारचा हाणून एवढा महागडा पिझ्झा आणण्यापेक्षा त्यापेक्षा घरच्या घरी अशा प्रकारे बनवलात तर सगळ्यांनाच आवडेल इथे मी आता एक चीज क्यूब टाकते किसून तुम्हाला चिली फ्लेक्स ऑरेगानाचा आत्ता नसेल टाकायचं नाही टाकू शकतात वरती पिझ्झा जेव्हा तयार होईल तेव्हाही टाकू शकता मी आधीच टाकते आणि त्याच्यानंतर वरती चीज टाकते किसून मस्त असं कढई छान तापली गेली आहे तुम्ही पाहू शकता धूर येतो आहे आता त्याच्यावर ठेवते मी एक भांडं उलटं आणि त्याच्यावर हा ताट ठेवते आता पुन्हा झाकण ठेवून आपण मस्त याला आपलं चीज मेल्ट होईपर्यंत आपण वाट बघूया दहा एक मिनटामध्ये मस्त तुम्ही पाहू शकता छान असं चीज मेल्ट झाले आहे आणि दिसायलाही इतकं टेम्पटिंग वाटतं ना खायलाही तितकंच टेस्टी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा वरती टॉमॅटो केचोअप सॉसची काहीच गरज लागणार नाही इतकं सुंदर लागतं झटपट पिझ्झा आपला तयार आहे कर आता मस्त कटिंग करून दाखवते मी चार पिसेसमध्ये कट करते कोणालाही बघूनच आहे तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे कट करून दाखवलेलं आहे आता आपण तोपर्यंत दुसरा सॉस तयार करूया आता मी बनवते पनीर पिझ्झा त्यासाठी मी पिझ्झा बेस घेतला आहे त्याच्यावर टोमॅटो पिझ्झा पास्ता सॉस टाकलेला आहे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे सगळीकडे इक्वली आता मी हे पनीर कच्चा पनीरच टाकते माझ्या घरी असाच खाल्ला जातो कच्चा पनीर जर तुम्हाला पाहिजे तर फ्राय करून किंवा टॉस करून वगैरेही टाकू शकता तुम्ही पनीर थोडंसं सॉटे वगैरे करायचं असेल तर माझ्या घरी हा असाच प्रकारे खाल्ला जातो त्यामुळे असंच टाकलं आहे कोणत्याही प्रकारचा मी कंजूसपणा केलेला नाही इथे पनीर हे चांगल्या प्रमाणात टाकलेले आहेत आपण नॉर्मली बाहेरून घेतो पिझ्झा याच्यावर मोजून चार ते पाचच पिसेस असतात तुम्ही ते पाहू शकता मस्त असे पनीर टाकलेले आहेत वरतून टाकलेले आहे काळी मिरी फूड आणि खूप छान टेस्ट येते आपल्या पिझ्झाला आता इथे टाकते ऑरेगॅनो आणि त्यानंतर टाकायचं आपण चिली फ्लेक्स तेही व्यवस्थित आता दोन्ही स्प्रेड करून घेऊया आपण आपल्या एका छोट्याशा पिझ्झ्यासाठी एक एक पॅकेट पुरेसं होतं जर आपल्याला पाहिजे असेल तर अजून तुम्ही टाकू शकता आता याच्यावर मस्त पन आता पण चीज किसून टाकूया हे चीज क्यूब एक टाकला आहे एक, एक चीज क्यूबही खूप होऊन जातं याच्यावर तर जास्त चीजही तुम्ही चीज लवर वगैरे असाल जास्त चीज पाहिजे असेल तर अजून टाकू शकता आपल्या आवडीनुसार आता ही चीजही व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून झालेला आहे आता आपण कढाईमध्ये झाकण काढूया आणि त्याच्यावर पुन्हा आता आपण हे हा पिझ्झा आपला पनीर पिझ्झा त्यावेळी ठेवूया आणि आता झाकण ठेवून पुन्हा चीज मेल्ट होईपर्यंत आपण वाटवूया पाच ते सात मिनटात आरामात आपलं चीज मेल्ट होतं आणि दिसायला बघा तुम्ही काय मस्त दिसतंय ना अगदी टेमटिंग बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे पनीर पिझ्झा मी आता त्याला मस्त कट करून घेते हाही मी छा खालून छान पण झालेला आहे आणि कढईमध्ये पटकन होतो एक स्लाईस बघा खूप सुंदर आणि तेवढंच खूप छान चवीला झालेला आपला पिझ्झा तयार आहे कॉर्न पिझ्झा आणि पनीर पिझ्झा दोन्ही पिझ्झा मी करून दाखवलेले आहेत कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ नक् आय होप नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशाच प्रकारे तुम्हीही नक्कीच बनवून बघा तुम्हाला ह्या तुमच्या घरच्यांना खूप आवडेल अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल